नमस्कार सुषमाज, हेल्दी हेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आजकाल तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जा, गेल्या गेल्या तुमचं स्वागत होते ते म्हणजे स्टार्टरनी. आणि त्या स्टार्टरमध्ये हरेभरे कबाब राहणार नाही असं होऊच नाही शकत. तर आज आपण हरेभरे कबाबच बनवतो आहे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि तेवढीच खायला खूप चांगली रेसिपी लागते. आणि आपण ते हेल्दी असे बनवतो आहे. आपले जे हरेभरे कबाब आहे ते रेसिपी आपण पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या. याला हरेभरे कबाब का म्हणतात हे मला आज कळलं. हरे म्हणजे हिरवा रंग असणारे आणि भरे म्हणजे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जे आहे ते हिरव्याच भेजी वापरल्या म्हणून कदाचित याला नाव हरेभरे कबाब असं ठेवलं असेल. ते अगदी आपण चमचा 2 चमचा तेलामध्ये हे तयार केलेले आहे, त्याच्यामुळे अगदी हेल्दी आपले हे कबाब आहे. परफेक्ट असा याचा रंग आलेला आहे आणि तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. वरून जे आहे ते थोडा क्रिस्प आहे आणि आतून एकदम मस्त सॉफ्ट असे हे कबाब तयार होतात. आणि आतपर्यंत हिरवा रंग तुम्ही बघू शकता, अगदी हरेभरेच आहेत आपले हे कबाब. आणि तुम्ही ही सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत छान खाऊ शकता. अगदी मस्त फक्कड लागतात. हराभरा कबाब बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर पालक. म्हणजे इथे पालक जो आहे तो आपल्याला जास्त लागतो. आणि मी इथे पालक घेतला आहे, छान कोवळा असा पालक आहे. आणि पालकाला स्वच्छ साफ करून धुवून घ्यायचं. आणि अगदी छोटा छोटा पालक आहे त्याच्यामुळे हा मी रफली चॉप करून घेते. त्यानंतर आपल्याला काही भाज्या जे आहेत ते परतवून घ्यायच्या आहेत. तर मी इथे ही पॅन ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकून देऊ. अगदी थोडं तेल घालायचं, मी छोटे 2 चमचे फक्त तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेऊ. आणि जिऱ्याला जे ते आपल्याला फुलू द्यायचं आहे. जिरं फुलायला लागलं की लगेच त्याच्यामध्ये 2 ते 3 पिंच हिंग टाकून घेऊ. नंतर ह्या रफली अशा कापून घेतलेल्या 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या टाकून घेऊ. त्याला आपल्याला शिजू द्यायचं नाही आहे, त्याच्यामध्ये खूप असं तांबूस वगैरे होऊ नाही द्यायचं आहे. हलकंसं त्याला जस्ट तेलामध्ये आपण फिरवून घेऊ. त्याच्यानंतर हा एक कांदा आहे जो रफली मी चॉप करून घेतलेला, तो पण टाकून घेऊ त्याच्यामध्ये. थोडंसं त्याला पण फिरवून घेऊ. नंतर हे 1 इंची आल्याचे तुकडे आहे, बारीक करून घेतले मी, ते पण टाकून घेऊ. इथे आपण भाजीला फोडणी घालतो ना, तसं आपल्याला शिजू नाही द्यायचं आहे. खूप जस्ट तेलामध्ये थोडंसं हलकंसं ते होऊ द्यायचं आहे. थोडा वेळ कांदा लसूण आणि अद्रकाला तेलामध्ये फिरवून घेतलं की लगेच ही एक सिमला मिर्च आहे. साधारण म्हणजे खूप छोटी पण नव्हती आणि मोठी नाही, मिडियम साईजची ही सिमला मिर्च आहे. ती पण मी अशी रफली चॉप करून घेतली. नंतर हे फ्रेश मटार आहे, अर्धा बाउल मटार आहे, ते टाकून घेऊ. हे 3 हिरव्या मिरच्या आहे, त्याला मी थोडंसं कापून घेतलं, त्या पण टाकून घेते. आता आपण याला मिक्स करून घेऊ आणि थोडंसं याला आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. सगळ्या भाज्या ज्या आहे त्या सॉफ्ट झालेल्या आहे, खूप शिजू नाही द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये मिरे टाकून घेते, जवळपास 9 ते 10 मिरे आहे ते. नंतर कोथिंबीरीच्या ह्या काड्या आहेत त्या मी टाकून घेते, अगदी कोवळ्या काड्या आहेत त्या. नंतर हा 1/2 चमचा मीठ आहे ते टाकून घेऊ. पहिल्यांदा याला मिक्स करून घेऊ. म्हणजे हे असं स्टेप बाय स्टेप केल्यामुळे काय होतं ना, बाकीच्याही गोष्टी व्यवस्थित म्हणजे जे आपल्याला जसं शिजायला पाहिजे ते शिजतात. म्हणून सगळं एका वेळेस न टाकता आपण स्टेप बाय स्टेप टाकलेलं आहे. कारण आपल्या याच्यामध्ये पालक टाकून घेऊ जो आहे ते रफली चॉप करून घेतलेला 200 ग्रॅम हा पालक आहे. मिक्स करून घेऊ. आपल्याला पालक जो आहे तो खूप जास्त दिसतो पण जसा तो शिजेल ना तसा पूर्ण तो चिमून जातो. खूप जास्त पालक शिजवून नाही घ्यायचं आहे, त्याच्यामधलं एक थोडंसं पाणी फक्त आटवून घ्यायचं आहे आपल्याला. किंवा पालक थोडंसं सॉफ्ट झाला की लगेच आपल्याला हे बंद करायचं आहे. इथे जो आहे तो आता गॅसची फ्लेम थोडी जास्त ठेवली तरी चालते, म्हणजे त्याचं पालकामधलं जे पाणी आहे जास्तीचं थोडं ते सुकून जाईल पटकन. पालक पण इथे सॉफ्ट झालेलं आहे आणि ते पाणी पण बरंचसं आटलेलं आहे. आता इथे गॅस बंद करून देऊ आणि आपल्याला याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. आता भाज्या थंड होतात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. तर हा दाळवा आहे, म्हणजे फुटाण्याची डाळ आहे, तर ती घेतली आहे 1/2 कप आहे. आणि
आणि याची आपण पावडर करून घेऊ होतो. या रेसिपीमध्ये चण्याच्या डाळीचं पीठ किंवा बेसन जे आहे ते वापरतात. आपण इथे डाळवा वापरला आणि बघू शकता छान फाईन अशी याची पावडर तयार करून घेतलेली. थंड झालेल्या भाज्या आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. आणि त्यानंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, ती पण थोडी छान आगळपगळ घालायची तुम्ही बघू शकता. पण हे आता मिक्सरला फिरवून घेऊयात. इथे आपल्याला याची फाईन पेस्ट नाही करायची आहे, थोडंसं पल्स मोडवरतीच मी हे फिरवून घेते. बघूया आपण कसं झालं ते. पल्स मोडमध्येच फिरवून घेतलेलं मी आणि तुम्ही बघू शकता हे आपल्याला असंच पाहिजे होतं खूप. आता हे भाज्यांचं मिश्रण जे आहे या मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेते. सगळं काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता त्या मिश्रणाला छान हिरवागार असा रंग आलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊ. ह्या छोटा एक चमचा धणे पावडर आहे, अर्धा चमचा जिरे पावडर आहे कारण आपण ऑलरेडी जिरं वापरलं होतं. अगदी थोडी हळद घालायची, 2 ते 3 पिंच हळद आहे. नंतर छोटा एक चमच हा आमचूर पावडर, छोटा अर्धा चम्मच जे आहे ते मीठ आहे कारण ऑलरेडी मग आधी पण आपण अर्धा चमच मीठ टाकलं होतं, किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. अर्धा चमच लाल मिरची पावडर. आणि त्यानंतर इथे मी हे 2 बटाटे घेतले आहे बॉईल करून, त्याची सालं काढून घेतलेली आहे तुम्ही. आणि या बटाट्याला आपण किसून घेऊया. बटाटे किसून झालेले आहे. त्यानंतर हा जो डाळवा होता ज्याचं आपण पीठ करून घेतलेलं, तर ते पीठ त्याच्यामध्ये टाकून घेऊ. तर एका वेळेस सगळं पीठ नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं पीठ, म्हणजे अंदाजाने जेवढं लागेल तेवढं त्याच्यामध्ये टाकत जायचं. आपण आता हे मिक्स करून घेऊ. हातानेच मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित प्रॉपर असं ते मिक्स होतं. परत मी थोडंसं पीठ टाकून घेते. आणि काय आहे ना की इथे हे कबाब जे आहे एकतर डीप फ्राय करतात, शॅलो फ्राय करतात, किंवा शॅलो अगदी थोड्या तेलामध्ये पण भाजून घेतात. तर अशा तिन्ही पद्धतीने हे करू शकतो. पण तुम्ही जर डीप फ्राय करत असेल तर डायरेक्ट बेसन घेतलं तरी चालते. पण शॅलो फ्राय किंवा असंच भाजून जस्ट थोडं तेल टाकून भाजून घेत असेल तर मग अशा वेळेस बेसन जे आहे ते चांगलं भाजून घ्यायचं आणि मग वापरायचं. तर हे इथे आपलं हे मिश्रण जे आहे ना अगदी परफेक्ट झालेलं आहे कारण खूप टाईट डो याचा नसतो, अगदी लूजच असतो, सैलसरच असते असं. कारण आपला तो गोळा एक बनला पाहिजे तसंच व्हायला पाहिजे आणि याचा बनतो आहे. तर आता जस्ट 2 मिनिट मी याला बाजूला ठेवून देते. आता याला रेस्ट देऊन झाल्यानंतर आपण याचे छोटे छोटे असे एकसारखे गोळे करून घेऊ, म्हणजे बॉल असे बनवून घेऊ. पाहिजे तर तुम्हाला पाहिजे त्या शेपचे तुम्ही कबाब जे आहे ते बनवू शकता. तुमच्याकडे शेप असतील वेगवेगळे तर तसे पण तुम्ही करू शकता. असे गोल जे आहे आपले वडे असतात त्या वड्यासारखे गोल करू शकता, किंवा थोडंसं असा शेप देऊन अशा पद्धतीचे पण तुम्ही थोडे हाईटवाले करू शकता. तर तुम्हाला पाहिजे तसा शेप त्याला देऊ शकता. मी अगदी साध्या पद्धतीने करून घेणार आहे. आपले असे गोल जे कबाब तयार करून घेतल्यानंतर आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये ते रोल करायचे असतात किंवा असे घोळून घ्यायचे असतात. पण मी इथे ब्रेड क्रम्स नाही घेतलेले. हा जो आहे आपण जे कांदे पोहे करतो ना त्याचे पोहे असतात, त्या पोह्याला मी छान बारीक करून घेतलेलं आणि असं त्याचा रवा करून घेतलेला आहे छान मस्त स्क्रमसारखा. तर पोह्याचे मी इथे स्क्रम बनवलेले आहे. तर त्याच्यामध्ये मी घोळून घेणार. तुम्ही ब्रेड क्रम्स पण घेऊ शकता. आणि त्याला असं छान एक काजूची जी आहे अर्धा जो असतो ना, एक पूर्ण काजू त्याचे 2 तुकडे केल्यानंतर अर्धा काजू जे आहे ते लावून द्यायचे जस्ट फॉर दिसायला छान दिसतात. आणि आपण आता असे सगळे कबाब तयार करून घेऊ. सो इथे मी अशा 6 टिक्के ह्या करून घेतलेल्या. मी इथे कबाब डीप फ्राय नाही करणार आहे. मी सुरुवात कबाब फ्राय जरी करत असाल किंवा शॅलो फ्राय किंवा 2-3 चमच्यामध्ये करत असाल तर असा ओपन तवा घ्या, म्हणजे तवा पॅन जे म्हणतो ना तशा टाईपचं घ्या. म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात किंवा व्यवस्थित तळले जातात. थोडं तेल टाकून दिलं, अगदी छोटे 2 ते 3 चमचे तेल आहे. तेलाला थोडंसं हलकंसं गरम होऊ द्यायचं. आणि आता आपले हे कबाब आपण याच्यावरती ठेवून देऊ. जेवढे बसेल तेवढेच ठेवायचे. म्हणजे आपल्या गॅसची जी फ्लेम आहे ती हायवर नाही ठेवायची, लो टू मिडियम वरती त्याला शिजू द्यायचं. तेल अगदी थोडं आहे ना त्याच्यामुळे आपण थोडंसं हाताच्या सायनीस त्याला इकडे तिकडे मूव्ह करू, म्हणजे काय होईल आजूबाजूला जे तेल आहे ना ते त्याला लागेल आणि तेलामध्ये ते छान शिजल्या जाईल. आता आपण याला दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊ. जस्ट 2 ते 3 मिनिट या बाजूनी झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूनी पलटवून घ्यायचं. त्याला पलटवून घ्यायचं त्याच्या कारण आपण मोस्टली आपल्या सगळ्या व्हेजीज जे आहेत ते शिजवून घेतलेले आहे. आता या बाजूनी पण आपण याला होऊ देऊ. दुसऱ्या बाजूनी पलटवून घेतल्यानंतर पण आपण थोडंसं तेल टाकून देऊ. म्हणजे अगदी बघू शकता तुम्ही हा एक चम्मच आहे छोटा, त्या छोट्या चमच्याने फक्त 1 चमचा मी तेल त्याच्यामध्ये घालते आहे. पण परत पहिल्या बाजूनी करून घेऊया, म्हणजे ते छान क्रिस्पी होतील तुम्ही बघू शकता. आणि आपण ते काजू लावले ना त्या बाजूने, ते जास्त जळायला पण नको म्हणून परत आपण पहिल्या बाजूनी करून घेऊ. इकडून पण खूप छान झालेले आहे ते, अगदी म्हणजे पटकन
टर्न होत आहेत म्हणजे आपले छान झाले. थोडंसं हाताने पण तुम्ही बघू शकता, क्रिस्पीनेस तुमच्या हाताला पण जाणवतो. मोस्टली आपले ऑलमोस्ट झालेले आहे, फक्त पहिल्या बाजूने आपण परत थोडे होतो म्हणजे अजून जास्त क्रिस्पीनेस त्याला येईल. आपले कबाब जे आहे ते रेडी आहे. आपण आता एका डिशमध्ये हे काढून घेऊ. बघू शकता सुंदर असा रंग आलेला आहे, म्हणजे आपले जे हरेभरे कबाब आहे ते अगदी हरेभरे झालेले आहेत. बघू शकता आपण अगदी थोड्या तेलाचा वापर केला इथे, आणि रंग बघू शकता मस्त छान हिरवा असा रंग या कबाबाला आलेला आहे. हेल्दी असे हरेभरे कबाब जे आहे ते तयार आहे. अगदी तुम्ही गरमागरम मस्त सर्व करू शकता. रेसिपी आवडली तर जास्त जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.